मित्रांनो, परिमेय आणि अपरिमेय संख्या हा जो घटक दिलेला आहे तो अत्यंत सोपा असा असून NMMS परीक्षेसाठी त्यावरती एक किंवा दोन अशा गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. सर्वप्रथम आपण संख्या म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे गणित विषयामध्ये संख्यांना सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं, म्हणजे गणिताची सुरुवातच त्यापासून होत असते. तर संख्यांची सुरुवात करताना म्हणजे आपण ज्या वेळेस वस्तू ह्या मोजतो, तर वस्तू मोजत असताना आपण एकपासून सुरुवात करतो. एक वस्तू आहे, दोन वस्तू आहे, तीन वस्तू आहे, अशा पद्धतीने. तर ह्या ज्या संख्या आपण घेत असतो ज्यांची सुरुवात एकपासून होते, पहा, एक, दोन, तीन, चार, आणि या असंख्य संख्या आपल्याला दिसतात. तर ह्या ज्या संख्या आहेत या संख्यांचा जो वर्ग असतो त्यांना म्हटलं जातं नैसर्गिक संख्या. म्हणजे त्याचे गट घेतलेले आहेत पहा, नैसर्गिक संख्या, किंवा या संख्यांना मोजसंख्या देखील म्हणतात. कारण या मोजण्यासाठी आपण वापरतो की नाही, एक, दोन, त्यांची सुरुवात एक पासून आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता त्या पुढे जाऊन नैसर्गिक संख्यानंतर आता मी यामध्ये थोडा बदल करणार आहे. मी काय करणार आहे, मी यामध्ये शून्य ही संख्या सुरुवातीला लिहिली आणि त्यानंतर पुढील ज्या संख्या या नैसर्गिक संख्या होत्या त्याच आहे तशाच खाली घेणार आहे. आता याला तर आपण नैसर्गिक संख्या म्हणू शकत नाही, तर या संख्यांचा जो गट आहे त्याला म्हटलं जातं पूर्ण संख्या. पूर्ण संख्या काय घेतलं आपण सुरुवातीला, नैसर्गिक संख्या, त्यानंतर आपण घेतली पूर्ण संख्या. आता या संख्या पूर्ण संख्या जे आहे त्यामध्ये मी थोडा बदल करते आणि नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या ऋण घेते. ऋण म्हणजे काय, तर या संख्यांच्या आधी वजा चिन्ह असेल. तर पाहूया आपल्याला काय मिळतंय. मी हा गट आहे तसाच लिहिणार आहे सुरुवातीला, शून्य, एक, दोन, तीन, आणि यामध्ये मी या ऋण नैसर्गिक संख्या लिहिते, म्हणजे वजा एक, वजा दोन, वजा तीन, अशा पद्धतीने. म्हणजे इथे मी वजा चार लिहू शकते, वजा पाच लिहू शकते. मग हा जो गट तयार झाला की यामध्ये नैसर्गिक संख्यासुद्धा आल्यात आणि पूर्ण संख्यासुद्धा समाविष्ट होत आहेत. तर ह्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणू शकतो, यांनाच पूर्णांक संख्या असे म्हणतात. आता या आहेत पूर्णांक संख्या. आता यापुढे आपल्याला बघायचं आहे परिमेय संख्या म्हणजे काय. परिमेय संख्या, तर पहा परिमेय संख्यांचा जो संच आपल्याला घेता येतो तो सगळ्या पूर्णांक संख्यांमधूनच आपण तो निवडतो. म्हणजे त्या संख्येचं स्वरूप कसं आहे पहा, तर एम छेद एन. एम छेद एन म्हणजे एक संख्या अंशस्थानी आहे आणि दुसरी संख्या तुम्हाला छेदस्थानी दिसत आहे. अशा स्वरूपामधील ज्या संख्या असतात त्यांना परिमेय संख्या म्हणतात. आणि एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, एम आणि एन हे आपल्याला कुठून घ्यायचे आहेत, या काय असणार आहेत, पूर्णांक संख्या असतील. या पूर्णांक संख्या आहेत असून एन हा कधीही शून्य नसतो. हे खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी, एनची किंमत कधीही शून्य नसते कारण छेदस्थानी हा आपल्याला एन दिलेला आहे आणि त्याची जर किंमत आपण शून्य घेतली, उदाहरणार्थ मी ते एम घेतला आणि छेदस्थानची किंमत जर शून्य घेतली तर ही जी संख्या आहे तिला इन्फिनिटी म्हणतात. इन्फिनिटी म्हणजे काय, तर ही संख्या आपल्याला डिफाईन करता येत नाही म्हणून ही संख्या आपण काय करतो, कधीही शून्य घेत नाही. तर याला काय म्हणणार आपण, परिमेय संख्या. आता उदाहरणार्थ मी काय करते पा, एम आणि एनच्या ज्या किमती आहेत ते आपण यामधून घेऊयात. उदाहरणार्थ मी घेतली एमची किंमत वजा तीन आणि एनची किंमत घेतलेली आहे दोन. तर एक लक्षात घ्यायचं आपल्याला, परिमेय संख्या या ऋण असू शकतात, धन असू शकतात, किंवा ती शून्य देखील असू शकते. शून्य केव्हा असेल, जेव्हा ही एमची किंमत काय घेणार, आपण शून्य घेणार. आणि एन तर हा शून्य नसणारच आहे म्हणून एमची किंमत ज्यावेळेस शून्य असेल तर त्यावेळेस आपल्याला परिमेय संख्या शून्य मिळते. त्यापुढे जाऊन मी काय करते, आता एमची किंमत जर एक घेतली आणि एनची किंमत जर वजा दोन घेतली तर अशा पद्धतीने मला या संख्या मिळत जातील. काय करतोय आपण, फक्त एम आणि एनच्या किमती पूर्णांक संख्यांच्या संचामधून निवडतो. तर त्यावेळेस आपल्याला हे जे स्वरूप मिळतं तर हे काय आहे, परिमेय संख्याचं स्वरूप आहे. आता पुढची जी संख्या आहे ती आहे अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या कशाला म्हणणार, तर ज्या संख्या आपण परिमेय संख्याच्या स्वरूपात लिहू शकत नाही, म्हणजे ज्या संख्या आपण एम छेद एन या स्वरूपात कधीही लिहू शकत नाही त्यांना अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. आता यामध्ये कोणत्या संख्या असतात तर पहा, तर आपण या ठिकाणी वर्गमुळात दोन
वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 अशा संख्या जर घेतल्या तर त्या अपरिमेय संख्या असतात. अजून तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की अपरिमेय संख्या म्हणजे की ज्या संख्या परिमेय नाहीत त्या संख्या काय आहेत? अपरिमेय आहेत. यामध्ये अजून एक संख्या आहे, ती आहे पाय. पाय ही देखील काय आहे? अपरिमेय संख्या आहे. आता पहा, अपरिमेय संख्यांचा संच कसा घेतलेला आहे, तर इथे वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 अशा संख्या तुम्हाला दिसतात, परंतु एक अशी संख्या आहे या ठिकाणी, पहा पाय. आता पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती, ज्यावेळेस आपण वर्तुळाचा एरिया ज्यावेळेस फाईंड करतो, म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ ज्यावेळेस घेतो, तर त्यामध्ये ही पायची व्हॅल्यू वापरलेली असते. काय घेतो बरं ती आपण व्हॅल्यू? तर पायची किंमत ही 22/7 लिहिली जाते, आणि त्याच पद्धतीने तीच किंमत 3.14 आणि पुढेही ती संख्या आपल्याला अशा पद्धतीने दिसते. म्हणजे काय? तर मी आताच सांगितलं की परिमेय संख्या नाही आहे. पाय ही काय घेतली आपण? अपरिमेय संख्या घेतली. आणि आपण व्याख्येत काय बघितलं की ती संख्या आपण m/n या स्वरूपात लिहू शकत नाही. आता मी तर इथे 22/7 लिहिलंय, मग हे कसं शक्य झालं? तर एक लक्षात ठेवा, पायची व्हॅल्यू आपल्याला ही जी व्हॅल्यू लिहितो की नाही आपण, ती फक्त कॅल्क्युलेशन पर्पजसाठी आपल्याला दिलेली असते. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती अप्रॉक्झिमेट आहे, अप्रॉक्झिमेट 22/7 किंवा 3.14 अशा पद्धतीने. ती एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही आहे त्याची, म्हणजे ती नियर अबाउट कुठेतरी ती लाय होते, याच्या जवळपास जाते, परंतु ती पूर्णपणे ती संख्या नाही आहे. आपण फक्त कॅल्क्युलेशनसाठी ती काय करतो, पायची व्हॅल्यू 22/7 किंवा 3.14 ही कन्सिडर केली जाते, आपलं कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून. तर या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं, यावरती प्रश्नही विचारले जातात अशा पद्धतीने की खालील अपरिमेय संख्या शोधा. तर त्यामध्ये तुम्हाला पाय दिलेला असू शकेल, त्यानंतर 1 दिलेला असू शकेल, 3/2 दिलेला असू शकेल, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला पाय जर दिलेला असेल 4 पर्यायापैकी आणि अपरिमेय संख्या जर शोधायची असेल तर तुम्ही हा पर्याय निवडायचा, कारण ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर पहा, यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, आपण नैसर्गिक संख्या बघितल्या ज्या 1 पासून त्यांची सुरुवात होते, 1, 2, 3 आणि या अनंत संख्या आहेत. त्याच पद्धतीने पूर्ण संख्यामध्ये आपण 0 घेत असतो आणि 0 नंतर पुढची संख्या त्यामध्ये येतात, 0, 1, 2, 3 अशा पद्धतीने. पूर्णांक संख्यामध्ये सुद्धा यामध्ये काय आहेत? सगळ्या पूर्ण संख्या यात येतात. पहा, 0 पासून पुढे आणि सगळ्या नैसर्गिक संख्या ह्या ऋण आहेत. ऋण नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यांचा संच घेऊन आपण पूर्णांक संख्या तयार करतो. परिमेय संख्याबद्दल आपल्याला माहिती आहे, m/n स्वरूपात आहेत, त्यांनाच रॅशनल नंबर्स म्हटलं जातं. रॅशनल म्हणजे रेशो, ज्याला आपण म्हणतो की नाही रॅशनल नंबर म्हणजे काय, या स्वरूपामध्ये ते आपल्याला दिसतात. आणि पुढील आहे अपरिमेय संख्या, ज्या परिमेय नाहीत त्या अपरिमेय. ठीक आहे, आता आपल्याला यावरून देखील एक प्रश्न विचारला जातो की प्रत्येक नैसर्गिक संख्या ही परिमेय संख्या आहे का? तर ती होय असेल. पहा, लक्षात घ्या, याचा जर तुम्ही विचार केला तर ही जशा पद्धतीने खाली आपण येतोय याचा विस्तार वाढत जातो. नैसर्गिक संख्येपेक्षा पूर्ण संख्या मोठी आहे, म्हणजे प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या देखील असेल, पूर्णांक संख्या पण असेल, परिमेय संख्या पण असेल. इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रत्येक पूर्ण संख्या ही पूर्णांक संख्या पण आहे आणि परिमेय संख्या सुद्धा आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असणार आहे. म्हणजे आणि ह्या दोन ज्या संख्या आहेत की नाही, या दोन्ही संख्यांचं मिळून वास्तव संख्या तयार होते, वास्तव संख्या तयार होते. ह्या दोन्ही संख्या ज्यावेळेस एकत्र येतात त्यामधून वास्तव संख्याचा संच तयार होतो, यालाच विश्वसंच सुद्धा म्हटलं जातं.